Hi everyone, welcome back to our YouTube channel गुरुवारे क्लासेस. Myself विकास मुंडे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न चेंज द वॉइस ऑफ इम्पेरेटिव सेंटेन्स. ॲज यू कॅन सी ऑन द बोर्ड, चेंज द वॉइस ऑफ इम्पेरेटिव सेंटेन्स. सो वॉट इज मीन बाय इम्पेरेटिव सेंटेन्स? इम्पेरेटिव सेंटेन्स मीन्स अज्ञार्थी वाक्य. तर या टॉपिककडे वळण्याअगोदर मी आपल्याला विनंती करेल की जर अजूनही आपलं आवडतं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर दुर्लक्ष करू नका, आपलं आवडतं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून ज्यावेळी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. सो फ्रेंड्स, लेट्स स्टार्ट टुडेज व्हिडिओ लेक्चर. तर मित्रांनो, अज्ञार्थी वाक्याचं ॲक्टिव व्हॉइसचं पॅसिव व्हॉइसमध्ये रूपांतर कसं करायचं हे आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये शिकत आहोत. तर सर्वप्रथम याचा जो स्ट्रक्चरचा भाग आहे तो तुम्ही सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर काय आहे पहा, स्ट्रक्चर खूप वेगळा भाग आहे, खूप सोपा आहे. अज्ञार्थी वाक्य ओळखायला आलं पाहिजे, खूप सोपं आहे. अज्ञार्थी वाक्य ओळखायची एक खूप मोठी ट्रिक अशी आहे की ट्रिक मोठी आहे परंतु ट्रिक खूप छोटी आहे. ती कशी आहे बघा, की हे जे अज्ञार्थी वाक्य आहे ते खूप छोटं असतं, याच्यामध्ये कर्ता नसतो, क्रियापद आणि कर्म हे दोन्हीच घटक या ठिकाणी असतात. आणि यामुळं हे जे उदाहरण आहे ते फक्त आपल्याला क्रियापद आणि कर्म अशा स्वरूपातच पाहायला मिळतं, कधीकधी तर कर्मही नसतं. याच व्हिडिओ लेक्चरमध्ये शेवटपर्यंत हे व्हिडिओ लेक्चर नक्की अटेंड करा, याच्यामध्ये तुम्ही कर्म नसल्यानंतर अज्ञार्थी वाक्याचं पॅसिव व्हॉइसमध्ये रूपांतर कसं करायचं हे पण शिकणार आहात. तर विनंती आहे की शेवटपर्यंत हे व्हिडिओ लेक्चर अटेंड करा आणि कुठेही जाऊ नका. विद्यार्थी मित्रांनो पहा, जे स्ट्रक्चर आहे ते इम्पेरेटिव सेंटेन्स मी देत आहे तुम्हाला. वाक्याची सुरुवात लेटने करायची आहे, त्यानंतर ऑब्जेक्ट येईल, त्यानंतर बी हा शब्द घ्यायचा आहे. ऑब्जेक्ट आला नसेल तर बी घ्या, आला असेल तर ऑब्जेक्ट घ्यायचा आहे. त्यानंतर मेन वर्ब थ्री, एम व्ही थ्री मीन्स मेन वर्ब थ्री, मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप असेल. त्यानंतर कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, पूरक भाग. तर अशा प्रकारचं हे स्ट्रक्चर आहे जे खूप सोपं आहे. याच्यामध्ये सुरुवातीला वाक्याची सुरुवात जी आहे ती आपल्याला लेटने करायची असते. जर वाक्यामध्ये कर्म आला असेल तर ते कर्म घ्यायला विसरायचं नाही. त्यानंतर बी हा शब्द घ्यायचा आहे. मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप मेन वर्ब थ्री हे येणं खूप गरजेचं आहे. जर क्रियापदाचं तिसरं रूप आलं नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला अडचण येणार आहे हे लक्षात घ्या. आणि म्हणून मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप येणं विद्यार्थ्यांना गरजेचं आहे. ज्यांना ॲक्टिव व्हॉइसचं पॅसिव व्हॉइसमध्ये रूपांतर करायचं आहे त्यांना वर्ब थ्री आलंच पाहिजे. त्यानंतर वाक्यातला पूरक भाग योग्य त्या ठिकाणी घेता आला पाहिजे. तर हे झालं स्ट्रक्चर इम्पेरेटिव सेंटेन्सचं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही गुरुवारे क्लास या यूट्यूब चॅनलवरती असल्यामुळं मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीचे नियम देतो आणि आजही तेच करणार आहे. खूप सोप्या प्रकारचे नियम जे तुमच्या लगेच लक्षात राहतील आणि तुम्हाला वाक्य करायला त्यामुळं मदत होईल. तर पाहूयात आपण या ठिकाणी अज्ञार्थी वाक्याचं पॅसिव व्हॉइसमध्ये रूपांतर करतानाचं स्ट्रक्चरच्या नंतर त्याचे रूल्स काय आहेत ते. तर पहा, पहिला जो नियम आहे तो हा आहे की अज्ञार्थी वाक्य तुम्हाला ओळखायचं आहे ते ओळखता आलं पाहिजे. कसं ओळखायचं तर लक्षात घ्या किंवा लिहून घ्या, अज्ञार्थी वाक्यात काळजीपूर्वक ऐका, क्रियापद आणि कर्म आलेले असते. क्रियापद आणि कर्म आलेले असते. तर हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. आपल्या महाराष्ट्र स्टेटमधील विद्यार्थी कुठे कुठे कोणत्याही ठिकाणी असू द्या, कोणत्याही विभागातले असू द्या, नियम हे सर्वांना सारखे असतात. ग्रामर जे आहे ते सर्वांना सेम असतं. या ठिकाणी जर आपण दुसऱ्या राज्यामध्ये गेलं तर ग्रामर सेम राहणार आहे, रूल्स पण सेम असतात, फक्त लँग्वेजचा डिफरन्स आहे. समजा आपण गुजरातमध्ये गेलो तर तिथली जी लँग्वेज आहे त्याच्यामध्ये याचं डिस्क्रिप्शन असतं, परंतु याचा जो अर्थ आहे तो सेमच असतो सगळीकडे, लक्षात घ्या. आणि म्हणून सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे, ज्यावेळी आपण अज्ञार्थी वाक्यामध्ये ॲक्टिव व्हॉइसचं पॅसिव व्हॉइसमध्ये रूपांतर करतो त्यावेळी अज्ञार्थी वाक्य ओळखायचं कसं, तर अज्ञार्थी वाक्यामध्ये क्रियापद आणि कर्म लक्षात घ्यायचं आहे. क्रियापद आणि कर्म आलेले असते
हे सर्वांनी लक्षात ठेवा. जसं मगाशी मी सांगितलं त्या पद्धतीनं आज्ञार्थी वाक्य हे छोटंसं असतं. छोटं म्हणजे ती लेंथ जी आहे त्या वाक्याची ती छोटी असते, कमी असते. वाक्य जास्त लांब लचक अशा प्रकारचं वाक्य नसतं हे सर्वांनी लक्षात घ्या. तर पुढचा नियम काय आहे हे आता आपण पाहणार आहोत. सेकंड नंबर रूल इज दॅट, बघा सर्वप्रथम तुम्हाला लेट हा भाग घ्यायचा आहे. आपण रूल्स पाहत आहोत हे सर्वांनी लक्षात ठेवायचे. आज्ञार्थी वाक्यात क्रियापद आणि कर्म आलेले असतं हे ओळखायला तुम्हाला आलं पाहिजे आणि त्यानंतर तुमच्या लक्षात तुम्ही घ्यायचं आहे की वाक्याची सुरुवात कशाने करायची आहे, कर्माने. मग पहा एव्ही चे पीव्ही मध्ये रूपांतर करताना वाक्याची सुरुवात, आता एव्हीचे पीव्ही म्हणजे साहजिकच आहे, टॉपिकचा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे आणि म्हणून सर्वांनी लक्षात घ्यायचे वाक्याची सुरुवात जी आहे ती कशाने करायची, एव्हीचे पीव्हीमध्ये रूपांतर करताना वाक्याची सुरुवात लेट या शब्दाने करावी हे सर्वांनी लक्षात घ्या. नेक्स्ट रूल, त्यानंतर बघा सूत्राप्रमाणे आपल्याला नियम या ठिकाणी घ्यायची जेणेकरून सर्वांच्या लक्षात राहील. त्यानंतर कर्म घ्यावे व बीईबी हा शब्द घ्यावा. सर्वांच्या लक्षात आला असेल या ठिकाणी लेटने वाक्यात सुरुवात करायची, त्यानंतर कर्म जे वाक्यात आलेलं आहे ते ओळखता आलं पाहिजे आणि त्यानंतर जेव्हा तुम्हाला कर्म ओळखता येईल त्यावेळी लेटच्या नंतर तो कर्माचा भाग जशाच चालायचा आहे. किती मोठं कर्म का असेना वाक्यामध्ये, जास्त जर लेंथ त्याची असेल कर्माची तरी घाबरायची गरज नाही, ते जशाच तसं या ठिकाणी सर्वांनी लिहायचं आहे. आता विद्यार्थ्यांनी पुढे लक्ष द्यायचं आहे की त्यानंतर काय करायचं आहे, बी ह्या शब्दसूत्राप्रमाणे तुम्हाला घ्यावा लागेल. आणि शेवटचा नियम तुम्हाला मी देणार आहे अगदी सोप्या पद्धतीत. जास्त नियम मी देत नाही कारण की त्याची आवश्यकता नसते. एकाच नियमाचे दोन नियम करणे, त्यानंतर तीन नियमाचे सहा नियम करणे आणि म्हणून ते योग्य वाटणे या मताचा मी नाही आहे. आपल्याकडं एका नियमात दोन नियम ॲडजस्ट करून विद्यार्थ्यांना अभ्यासाला सोपं जाईल, अगदी याच प्रकारे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा बुद्धिमत्तेचा विचार करून मी नियम देतो हे सर्वांनी लक्षात घ्या. आणि यानंतरचा जो नियम आहे तो शेवटचा नियम आहे हे सर्वांनी लक्षात घ्यायचे. बघा पुढचा जो नियम आहे तो आहे शेवटी मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप घेऊन. आपण चेंज वाईजमध्ये पाहिलं की सगळीकडेच ॲक्टिव व्हॉइसचं पॅसिव व्हॉइसमध्ये रूपांतर करताना तिसरे रूप घेतले जातं आणि या ठिकाणी सुद्धा याला हे पॅसिव व्हॉइसमध्ये इम्पेरेटिव्ह सेंटेन्स करत असताना सुद्धा याला अपवाद नाही आहे. मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप घेऊन आपण त्या ठिकाणी करता किंवा कर्त्याच द्वितीय बायने जोडत होतो, या ठिकाणी मात्र असं नाही आहे हे सर्वांच्या लक्षात आलं असेल स्ट्रक्चरमुळे. शेवटी मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप घेऊन जर कॉम्प्लिमेंटला मराठीमध्ये आपण पूरक भाग म्हणतो, पूरक भाग आला असेल, शेवटी मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप घेऊन जर पूरक भाग आला असेल तर तो सर्वात शेवटी घ्यावा. तर अशा प्रकारे सर्वांच्या नियम सोपे नियम मी जे दिलेले आहेत ते लक्षात आले असतील आणि या नियमाचा अभ्यास जर चांगल्या प्रकारे केला विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला या ठिकाणी याच व्हिडिओ लेक्चरच्या शेवटपर्यंत अगदी न बघता उदाहरणं करता येतील याची मी खात्री देतो कारण की तेवढ्या सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला ते दिलेलं आहे. आता विद्यार्थ्यांनी
पुनः एकदा रिवाइंड करायचं, जे चेंज वॉइस ऑफ इम्पेरेटिव सेंटेन्स आहे त्याचं स्ट्रक्चर लेट ऑब्जेक्ट बी मेन वर्ब थ्री कॉम्प्लिमेंट, म्हणजेच अज्ञात वाक्य ओळखण्यासाठी तुम्हाला त्यामध्ये क्रियापद आणि कर्मच आलेलं असतं, हे सर्वांनी लक्षात घ्या. छोटं वाक्य असतं हे तर मी त्या ठिकाणी सांगितलेलंच आहे. या ठिकाणी तुम्हाला ट्रिक म्हणून डोक्यात तुमच्या लक्षात राहावं यासाठी देतो, वाक्यात वाक्य लहान असते. छोटे वाक्य या ठिकाणी सर्वांनी लक्षात घ्यायचे की आज्ञार्थी वाक्य असते, आणि म्हणून सर्वांच्या लक्षात यायला ते सोपंही जाईल की हे आज्ञार्थी वाक्य आहे. अजून तुम्हाला सांगायचं म्हणलं सोप्या भाषेत तर सुरुवातीस क्रियापद या ठिकाणी आलेले असते. ह्या ट्रिक्स आहेत, त्या सर्वांनी लक्षात घ्या. सुरुवातीस सुरुवात क्रियापदाने होते हे असंही लक्षात घेतलं तरी चालेल. तर इथं या ठिकाणी आज्ञार्थी वाक्य जे आहे ते आज्ञार्थी वाक्य कसं ओळखायचं हे मी सांगितलेलं आहे की आज्ञार्थी वाक्यात क्रियापद आणि कर्म आलेले असते, वाक्य लहान असतं सुरुवात क्रियापदाने. आता ही ट्रिक जी आहे ती आहे आज्ञार्थी वाक्य ओळखण्याची, हे सर्वांच्या लक्षात येणं गरजेचं आहे. ॲक्टिवायचं पॅसेजमध्ये रूपांतर करताना आपण पाहिलं की वाक्याची सुरुवात लेट या शब्दाने करायची आहे, त्यानंतर कर्म घ्यायचं आहे सूत्राप्रमाणे व बी हा शब्द घ्या, आणि शेवटी मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप घेऊन जर पूरक भाग आला असेल तर तो सर्वात शेवटी घ्यावा, जसे या ठिकाणी स्ट्रक्चर दिलेले आहे अगदी त्याच प्रकारे आता आपल्याला उदाहरणं पाहिजे आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांना मी सांगतोय की इथं उदाहरणं मी देणार आहे, तुम्हाला मी अगोदर मी करायच्या अगोदर ती उदाहरणं येतात का ते बघा. उदाहरणं माझ्या अगोदर तुमचे झाले पाहिजेत आणि आय होप मला वाटतं की तुम्ही नक्की कराल, त्याचं कारण खूप चांगल्या प्रकारचे नियम तुमच्या आता लक्षात आलेले असतील. तर आता आपण एक्झाम्पल्सकडं जाणार आहोत. सो लेट सी फर्स्ट एक्झाम्पल. स्टार्ट अ प्रोजेक्ट. एज यू कॅन सी ऑन द बोर्ड स्मॉल एक्झाम्पल हॅज गिवन अँड देर इज अ वर्ब इन द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स अँड यू कॅन सी ऑब्जेक्ट हेअर. So it's so easy to find out whether this is a other sentence or it is an imperative sentence. Adhyarthi vakya ahe ka itar konta vegla vakya ahe he olakhna sarvanna sopa jata tyacha karan kay ahe suratila ya vakya madhe kriya pad alela ahe ani manun sarvancha lakshat ala asel ki he adhyarthi vakya ka ahe jasa ki aplyala magashi pahila jo niyam ahe tyacha madhe pahila ki या वाक्यामध्ये क्रियापद आणि कर्म आलेलं असतं, म्हणजे जे आज्ञार्थी वाक्य आहे याच्यामध्ये क्रियापद आणि कर्म आलेलं असतं. आणि तुम्ही या वाक्यामध्ये पाहू शकताय स्टार्ट हे क्रियापद आहे आणि अ प्रोजेक्ट हे यातलं कर्म आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हेच तुम्हाला करायचं आहे. वाक्य कितीही मोठे असू द्या, वाक्य कोणतंही असू द्या, जो नियम फॉलो करतो त्याला कधीही अडचण येत नाही, मग ते नियम कुठले का असेनात. दैनंदिन व्यवहारामधले चालण्याचे नियम असो किंवा इतर कोणतेही असो, आपल्याला नियम फॉलो जर केले तर अडचण येत नाही, हे सर्वांनी लक्षात घ्यायचे. आता या ठिकाणी आपल्याला तेच करायचे की जे रूल्स आहेत जे नियम आहेत ते फॉलो करून आपले उदाहरण करायचे. ज्या पद्धतीनं वरती तुम्हाला स्ट्रक्चर दिसतंय त्या सूत्राप्रमाणे आपल्याला नियम जे दिलेले आहेत अगदी त्या नियमानुसार उदाहरण करायचे. तर सर्वप्रथम ॲक्टिवाईजचं पॅसेजमध्ये रूपांतर करताना वाक्याची सुरुवात लेट या शब्दाने करायचे, आणि अगदी या ठिकाणी आपण तेच करणार आहोत. तर बघा वाक्याची सुरुवात लेटने केलेली आहे, त्यानंतर ऑब्जेक्ट घ्यायचं आहे, या वाक्यातलं कर्म आहे अ प्रोजेक्ट. लेट अ प्रोजेक्ट त्यानंतर बी हा शब्द घ्यायचा आहे, बघा लेट अ प्रोजेक्ट बी. आता या ठिकाणी लेट झालं ऑब्जेक्ट झालं बी झालं मेन वर्ब थ्री स्टार्टचं तिसरं रूप स्टार्टेड. सूत्राप्रमाणे नंतर कॉम्प्लिमेंट घ्यायला हवा, परंतु जर आलाच नाही तर आपण घेणार आहोत का, नाही. मग उदाहरण आपलं होईल लेट प्रोजेक्ट बी स्टार्टेड. इतकं सोपं आहे. आता पुढचं उदाहरण देतोय जे बोर्डवर आहे तेच, म्हणजेच चेंज द व्हॉइसच आपण चेंज द व्हॉइस करायला होतो. बघा उदाहरण इंटरेस्टिंग आहे, चेंज द व्हॉइस.
काही विद्यार्थ्यांना आलंही असे आतापर्यंत, तर चेंज आईस ते चेंज आईस करा म्हटलं तर तुम्हाला ते आलं पाहिजे. आणि खूप सोप्या पद्धतीनंही मी तुम्हाला करून दाखवते किंबहुना काही विद्यार्थी जे असतील त्यांना आलंही असेल. कारण आपलं हे यूट्यूब चॅनल फक्त महाराष्ट्रापुरतं नाही तर भारत देशामध्ये आहे किंवा जगामध्ये कुठंही गेला तर यूट्यूब चॅनलवर सर्च केलं तर ते येणार आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे जे वाक्य आहेत ते काही विद्यार्थ्यांना आले नसतील किंवा त्या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना आले असतील, परंतु सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की हे वाक्य या ठिकाणी आपल्याला करायचे. तर बघा चेंजवाईज या ठिकाणी चेंजवाईजच आपल्याला चेंजवाईज करताना अगोदर वाक्य सुरुवात जी आहे ती लेटने करायची, परंतु कर्म हे या वाक्यातलं ओळखता आलं पाहिजे. आणि द वाईज हे या वाक्यातलं काय आहे, कर्म आहे. वाक्य सुरुवात लेटने करायचे, लेट त्यानंतर द वाईज कर्म आहे. लेट द वाईज त्यानंतर सूत्राप्रमाणे बी हा शब्द घ्यायचा आहे. चेंज सतीस रूप इल चेंज आहे की नाही सोपं, तर या पद्धतीचं हे उदाहरण तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असेल. आता पुढचं एक्झाम्पल आपण पाहणार आहोत, सेल द वूड. आपण या उदाहरणामध्ये कॉम्प्लिमेंट घेऊया, इन द मार्केट. बघा विद्यार्थी मित्रांनो, इन द मार्केट हे या वाक्यातलं कॉम्प्लिमेंट आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला ओळखता आलं पाहिजे कॉम्प्लिमेंट कोणतं आहे, तर कॉम्प्लिमेंट या ठिकाणचं आहे इन द मार्केट. याला म्हणायचं पूरक भाग जो सूत्राप्रमाणे तुम्हाला दिसतोय. त्यानंतर आपण ओळखायचं आहे ते म्हणजे ऑब्जेक्ट. तर सांगा मला या ठिकाणी द वूड हे काय आहे, ऑब्जेक्ट आहे. तर याला कर्म आपण म्हणतो. आणि साहजिकच आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात ज्यावेळी ॲक्टिवाईजमध्ये असतं त्यावेळी क्रियापदाने होत असते. तर हा आहे आपला सब्जेक्ट. तर हे सर्वांनी लक्षात घ्यायचे, या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे ऑब्जेक्ट सब्जेक्ट कोणता आहे किंवा कॉम्प्लिमेंट कोणता आहे हे सर्वांच्या लक्षात येणं गरजेचं. आणि या वाक्याचं आपल्याला आता पॅसिवाईज करायचे, म्हणजेच चेंजवाईज ऑफ इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा पॅसिवाईज कसा होतो. बघा द वूड अगोदर काय करावं लागेल, कर्म घ्यावं लागेल. तर कर्म डायरेक्ट न घेता वाक्याची सुरुवात कशाने करायची, लेटने करायची. लेट हा शब्द घ्या सूत्राप्रमाणे. त्यानंतर ऑब्जेक्ट घ्यायचं आहे, द वूड हा आहे, जसं की तुम्ही पाहू शकताय स्क्रीनवरती, लेट द वूड. त्यानंतर तुम्हाला बी हा शब्द घ्यावा लागेल, तर बी हा शब्द घ्या, लेट द वूड बी. त्यानंतर मेन वर्ब थ्री सेलचं तिसरं रूप आलं पाहिजे, ए सी डबल एल ई डी न करता त्या ठिकाणी वर्ब थर्ड फॉर्ममध्ये ते घ्यायचं आहे, सोल्ड येईल. लेट द वूड बी सोल्ड, आता त्यानंतर काय आहे, कॉम्प्लिमेंट. लेट द वूड बी सोल्ड इन द मार्केट जो कॉम्प्लिमेंट आहे तो या ठिकाणी जशाचा लिहायचा आहे. जसं की तुम्ही नियमामध्ये पाहिलं असेल, जर त्या ठिकाणी पॅसिवाईजमध्ये पूरक भाग आलेला असेल तर तो सर्वात शेवटी घ्या. अगदी त्या नियमाप्रमाणे आपलं उदाहरण या ठिकाणी आलेलं आहे, तुम्ही पाहू शकताय. तर पुढचं उदाहरण आपण बघूयात, वीअर अ न्यू सूट अँड रेड टाय, असं उदाहरण आहे. आता हे उदाहरण पण त्या ठिकाणी थोडंसं लॉंग आहे, परंतु या वाक्यामध्ये कॉम्प्लिमेंट नाही हे सर्वांनी लक्षात घ्या. अ न्यू सूट अँड रेड टाय हा ऑब्जेक्ट आहे, आणि म्हणून हा सुरुवातीला घ्यायचा आहे लेटच्या रचनेनंतर. तर हे उदाहरण आपल्याला करायचे ॲक्टिवाईजचं पॅसिवाईजमध्ये. तर पहा वाक्य सुरुवात लेटने करा सूत्राप्रमाणे, त्यानंतर अ न्यू सूट अँड रेड टाय ऑब्जेक्ट घ्या, लेट अ न्यू सूट अँड रेड टाय. त्यानंतर बी हा शब्द घ्यायचा आहे, लेट अ न्यू सूट अँड रेड टाय बी. वीअरचं तिसरं रूप आलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, ते आहे ऑर्न. ऑर्न म्हणजे परिधान करणे, घालणे. तर हे आहे लेट अ न्यू सूट अँड रेड टाय बी वॉर्न, ॲक्टिवाईजचं पॅसिवाईजमध्ये रूपांतर केलेलं उदाहरण.
तर सर्वांच्या लक्षात आलं असेल. अजून काही उदाहरण आपण पाहूयात. पाचवं उदाहरण आहे ब्रिंग अ ग्लास ऑफ वॉटर. या वाक्यामध्ये मी तुम्हाला पूरक भाग देतोय, ब्रिंग अ ग्लास ऑफ वॉटर फॉर मी. तर उदाहरण जसं की मी आता सांगितलं त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की फॉर मी हा या वाक्यातला पूरक भाग आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या वाक्यातला पूरक भाग फॉर मी आहे, तर मग ऑब्जेक्ट कोणता आहे? अ ग्लास ऑफ वॉटर हे ऑब्जेक्ट आहे. आणि म्हणून सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे की कर्म हे ओळखता आलं पाहिजे. आता यामध्ये आपल्याला वाक्याची सुरुवात स्ट्रक्चरनुसार करावी लागेल आणि ते आहे लेटची रचना. लेटची रचना अगोदर करून घ्या, त्यानंतर कर्म आहे लेट. अ ग्लास ऑफ वॉटर कर्म घ्या. अ ग्लास ऑफ वॉटर लेट, अ ग्लास ऑफ वॉटर. त्यानंतर बी हा शब्दसूत्राप्रमाणे घ्या, कॉन्सन्ट्रेट करा. लेट अ ग्लास ऑफ वॉटर बी ब्रिंगचं तिसरं रूप आलं पाहिजे, ब्रॉट. लेट अ ग्लास ऑफ वॉटर बी ब्रॉट. त्यानंतर राहिलेला पूरक भाग शेवटी घ्यायचा आहे, फॉर मी. एवढं सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो. जसं की मी मगाशीच म्हटलं होतं, जर तुम्ही व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत अटेंड केलं तर तुम्हाला उदाहरणं सर्व येऊन जातील याची खात्री मी देतो. आणि मला असं वाटतं की आता सर्वांना चांगल्या प्रकारे हे उदाहरणं येत असतील. तर पुढचं उदाहरण मी त्या ठिकाणी तुम्हाला देणार आहे, खूप सोपं उदाहरण आहे. बघा तुम्हाला येते का, पुल द रोप असं हे उदाहरण आहे. विद्यार्थ्यांची अडचण एकच होते की त्यांना वर्ब थर्ड फॉर्म त्या ठिकाणी येत नाही आणि म्हणून त्या वर्ब थर्ड फॉर्ममुळे उदाहरणं चुकतात. तर मी सतत सांगतो की क्रियापदाचे फक्त तिसरंच रूप नाही तर सगळे रूपं तुम्हाला येणं गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे जे उदाहरण आहे याचं क्रियापदामधलं तिसरं रूप तुम्हाला आलं तर अगदी सहजरित्या ते येणार आहे. तर कर्म जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी ओळखणं खूप सोपं गेलं असेल. तुम्ही वाक्य केलं असेल यासाठी मी थोडंसं स्लो घेतलेलं आहे. तुमचं वाक्य बरोबरही आलं आहे का ते तुम्ही आता तपासू शकताय. वाक्य सुरुवात लेटने करा, कर्म लेट द रोप, त्यानंतर बी हा शब्द घ्या, वर थर्ड फॉर्म पुल्ड. तुमचं उदाहरण बरोबर आलं असेल. लेट सी नेक्स्ट एक्झाम्पल. सिंग अ स्वीट सॉन्ग. सर्वांना हे ही उदाहरण त्या ठिकाणी आलं असेल, उदाहरण करा. आय होप तुमचं उदाहरण बरोबर आलं असेल. या ठिकाणी लेट ने वाक्य सुरुवात करायचे, लेट अ स्वीट सॉन्ग ऑब्जेक्ट घ्या, त्यानंतर बी हा शब्द घ्यायचा, लेट अ स्वीट सॉन्ग बी वर थ्री, सिंगचं तिसरं रूप आहे सांग. असं उदाहरण तुमचं आलं असेल तर ते बरोबर आहे. पुढचं उदाहरण बघा, या ठिकाणचं जे उदाहरण तुम्हाला आहे याच्यामध्ये मी पूरक भाग देतो जेणेकरून तुम्हाला ते सोडवायला येते का ते पाहायचे. बघा, पॉलिश माय शूज नाईसली ईच डे. पूरक भाग या ठिकाणी मी दिलेला आहे, सर्वांना अगोदर ओळखता आलं पाहिजे या वाक्यातलं कर्म कोणतं आहे. पॉलिश हे क्रियापद आहे, माय शूज हे आहे कर्म आणि नाईसली ईच डे हे आहे कॉम्प्लिमेंट म्हणजेच पूरक भाग. तर सर्वांच्या लक्षात आलं असेल की वाक्याची सुरुवात लेटने करायचे, त्यानंतर कर्म घ्यायचं आहे, लेट माय शूज, लेट माय शूज वर्ब थर्ड फॉर्मच्या अगोदर बी हा शब्द घ्या, बी वर्ब थर्ड फॉर्म पॉलिश्ड. आता पूरक भाग जो आलेला आहे तो घ्यायचा आहे, नाईसली ईच डे. एवढं सोपं आहे, सर्वांच्या लक्षात आलं असेल. अशा प्रकारे चेंज वॉइस ऑफ इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असतं. नवीन टॉपिकचं नाव घेतलं आणि ऐकायला मिळालं की घाबरायचं नाही, त्याचे रूल्स खूप सोपे मी या ठिकाणी दिलेले आहेत. आणि तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवरती असाल तर ग्रामरमधला कोणताही टॉपिक असू द्या,
तुम्हाला एवढ्या सहजरित्या मी समजून सांगणार आहे. आणि आता तुम्हाला जर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करून जर व्हिडिओ लेक्चर अटेंड केला असेल तर मला गॅरंटी आहे की जे माझे व्ह्यूअर आहेत त्यांना सगळ्यांना मी सर्वांनाच म्हणतोय, त्याचं कारण हे आहे की खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ह्याचं प्रेझेंटेशन करून दिलेलं आहे आणि या पद्धतीमुळं तुम्हाला हे उदाहरणं सर्वांना येतील यात माझ्या मनामध्ये मात्र काहीही शंका नाही. जर तुमच्या मनामध्ये काही शंका असेल किंवा एखादं उदाहरण समजलं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा. मी या ठिकाणी कमेंट बॉक्सचं नाव घेतलं की लगेच तुम्ही कुठेही जायचं असा त्याचा अर्थ होत नाही. याच्यानंतर आपल्याला जर वाक्यामध्ये कर्म नसतील तर ते उदाहरण कसं करायचं हे पाहायचं आहे. सो फ्रेंड्स, व्हॉट इफ देर इज नो ऑब्जेक्ट इन द सेंटेन्स. लेट्स सी ऑन द बोर्ड. कर्म ऑब्जेक्ट नसणाऱ्या अज्ञार्थी वाक्याचं पॅसिवाईज आपण आता पाहत आहोत. खूप इंटरेस्टिंग आहे, खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळं काळजीपूर्वक लक्ष देऊन हे व्हिडिओ लेक्चर अटेंड करा. या ठिकाणी आपण पाहत आहोत ऑब्जेक्ट नसणाऱ्या अज्ञार्थी वाक्याचं पॅसिवाईज कसं करायचं. आता या ठिकाणी तुम्ही दोन उदाहरणं प्रथम लक्षात घ्यायचे आहेत, त्यानंतरचे उदाहरणं आपण नंतर पाहूयात. गो देअर आणि सिट डाऊन असं उदाहरण आहे. गो देअर हे उदाहरण तुम्ही अज्ञार्थी आज्ञाधारकपणे सुद्धा बोलू शकताय आणि ऑर्डर पण करू शकताय. गो देअर, गो देअर असं ज्यावेळी ट्युनिंग तुमचं असतं आवाजाचं, त्याच्यामध्ये आवाजावर नाही की कोण कशाप्रकारे ते वाक्य बोलतं आहे यावर अवलंबून आहे. त्यानंतर सिट डाऊन हेच उदाहरण जे आहे ते शिक्षकाने जर विद्यार्थ्याला म्हटलं तर त्या ठिकाणी सिट डाऊन ही रिक्वेस्ट नसणार आहे, ऑर्डर असणार आहे. त्या ठिकाणी जर तुमच्या घरी गेस्ट आले असतील तर बसा म्हणल्यानंतर ज्यावेळी तुम्ही सिट डाऊन म्हणाल त्यावेळी मात्र ते उदाहरण वेगळं असणार आहे. तिथं मात्र तुम्ही गेस्टला ऑर्डर करणार आहेत का बसा, नाही. तर यामुळं हे जे उदाहरण आहे या उदाहरणामध्ये वाक्याचा अर्थ काय आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आता जसं की पहिलं उदाहरण आहे गो देअर, या उदाहरणामध्ये तुम्ही ऑब्जेक्ट नाही आहे हे पाहत असाल, इथं कसल्याही प्रकारचं कर्म नाही आहे. आणि मग नसणाऱ्या म्हणजेच कर्म नसणाऱ्या अज्ञार्थी वाक्याचा आपण पॅसिवाईज करतोय, तर या उदाहरणाचं पॅसिवाईज कसं करायचं, इथं कोणत्याही प्रकारचे लेटने वाक्यस्वरात होत नाही हे सुद्धा सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. गो देअर असं आपण ज्यावेळी म्हणतो त्यावेळी दुसऱ्या व्यक्तीला बोलत असतो आणि म्हणून त्यासाठी आपण यू हा शब्द घ्यायचा आहे. यू, यू घेतल्यानंतर साहजिकच आहे हेल्पिंग वर्ब या ठिकाणी घ्यायचं आहे आर. आता तुम्ही या ठिकाणी विनंती केलेली आहे गो देअर तिकडे जा किंवा ऑर्डर दिलेली आहे हे त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. आपण गृहित धरायचं आहे की या ठिकाणी गो देअर हे जे उदाहरण आहे या ठिकाणी रिक्वेस्ट केलेली आहे किंवा सुचवलं पण असू शकतं. ज्यावेळी सुचवलं जातं त्यावेळी सजेस्ट येतं, पण असं गृहित धरू की आपण सजेस्ट केलं आहे, सुचवलेलं आहे. गो देअर तिकडे जा असं सुचवलेलं असेल तर काय करायचं आहे, यू आर सजेस्टेड हा वर्ड घ्यायचा आहे. त्यानंतर टू प्रिपोजिशन घेऊन हा जो वाक्यरचनेचा भाग आहे तो जसंच लिहायचा, यू आर सजेस्टेड टू गो देअर. पुन्हा एकदा लक्षात घ्या, या ठिकाणी मी असं गृहीत धरलं की सुचवलेलं आहे म्हणून मी सजेस्टेड हा वर्ड वापरला. जर सल्ला दिला असेल तर ॲडवाईस म्हणजे उदाहरण होईल, यू आर ॲडवाईज टू गो देअर. जर रिक्वेस्ट केली असेल तर यू आर रिक्वेस्टेड टू गो देअर. असं सरांनी लक्षात घ्यायचं आहे. जर हुकूम दिला असेल, जर त्या ठिकाणी ऑर्डर केली असेल तर साहजिकच इथं काही यू आर ऑर्डर टू गो देअर. म्हणजेच कर्म नसणाऱ्या अज्ञार्थी वाक्याचं पॅसिवाईज अशा प्रकारे केलं जातं. याचं अजून एक उदाहरण तुम्हाला दिसतंय ते आपण पाहूयात. आपण या ठिकाणी गृहित धरायचं की शिक्षकांनी विद्यार्थ्याला म्हटलं आहे सिट डाऊन, तर ते पॅसिवाईज कसं होईल बघा. यू आर ऑर्डर्ड, ओ आर डी ई आर ई डी, ऑर्डर्ड. आता पुढचा भाग जो आहे तो टू हे प्रिपोजिशन घेऊन सुरुवातीचा भाग जो आहे तो म्हणजेच वाक्याचा जो भाग आहे तो जसं लिहायचा आहे, यू आर ऑर्डर टू सिट डाऊन. म्हणजेच या वाक्यामध्ये लक्षात ठेवायचे ज्यावेळी कर्म नसेल त्यावेळी यू आर आणि ते वाक्य सुचवलेलं आहे, ऑर्डर दिलेली आहे, सांगितलेलं आहे, आज्ञा केलेली आहे, सल्ला दिलेला आहे, याच्यावरून तुम्हाला हा शब्द घ्यायचा आहे जो सजेस्टेड आहे आणि ऑर्डर्ड आहे जो मी घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आज्ञार्थी वाक्य करायचं कसं ऑब्जेक्ट नसेल त्यावेळी हे तुम्हाला बोर्डवरती मी दिलेले आहेत. जर अजून उदाहरणं पाहिजे असतील तर आपण नंतरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये तो भाग सविस्तर अभ्यासू. परंतु तुमच्या कमेंट्स जर आल्या की आम्हाला हे समज नाही
तरच मी तेवढी लेक्चर करणार आहे, अन्यथा करणार नाही। जर तुमच्या कमेंट्स कोणत्याही प्रकारच्या नाही आल्या तर मी असं गृहीत धरेल की तुमचं उदाहरण तुम्हाला यायला लागलं आहे किंवा खूप चांगल्या प्रकारचं समजलेलं आहे। जर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगितलं की मला हे समजलेलं नाही, व्हिडिओ लेक्चर करा, एका जरी व्हिडिओ विद्यार्थ्याने अशा प्रकारचा कमेंट मला केली तर मी नक्कीच त्या विद्यार्थ्यासाठी, एका विद्यार्थ्यासाठी हे जे ऑब्जेक्ट नसणाऱ्या आद्यार्थी वाक्याचं पॅसिव्हस आहे त्याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ लेक्चर करेल। आता पुढे लक्ष द्या, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल कर्मावर प्रत्यक्ष कृती शक्य नसेल तर काय करायचं। इथं कर्मावर प्रत्यक्ष शक्य कृती शक्य होती, गोदेर, गोदेर हे काय आहे समजा, या ठिकाणी आपण त्याला जा असं बोलतोय। लव द वर्ल्ड, लव द वर्ल्ड हे जे उदाहरण आहे या उदाहरणामध्ये कर्मावर प्रत्यक्ष कृती शक्य नाही आहे। प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपण या विश्वावरती प्रेम करतो परंतु प्रत्यक्षरित्या करता येईल का, नाही। किंवा लव युअर पॅरेंट्स असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। रिस्पेक्ट द वर्ल्ड, जगाचा आदर करा असा त्याचा अर्थ आहे। अप्रत्यक्षरित्या ती कृती होते, प्रत्यक्षरित्या होत नाही, आणि म्हणून कर्मावर प्रत्यक्ष कृती शक्य नसेल तर ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस कसं करायचं। लव द वर्ल्ड असं उदाहरण आहे, मग इथं पण यू आर ऑर्डर टू लव द वर्ल्ड असं एखाद्या व्यक्तीला म्हणता येईल का, तुला मी हुकूम देतोय, तुला मी आदेश देतो की तू या विषयावर प्रेम करायचे, किंवा मी तुला सुचवतो की तू जगाचा आदर कर। त्याने जगाचा आदर केलेला आपल्याला दिसून येणार आहे का, नाही। म्हणजेच कर्मावर प्रत्यक्ष कृती या ठिकाणी शक्य नाही, आणि ज्यावेळी कर्मावर प्रत्यक्ष कृती शक्य नसते त्यावेळी काय करायचं ते पाहूयात आपण। काय करायचं म्हणजे आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसचं उदाहरण काय करायचं, कसं करायचं हे पाहायचं आहे। तर या ठिकाणी स्ट्रक्चर आहे पहा, ऑब्जेक्ट शुड बी वर्ब थ्री आणि कॉम्प्लिमेंट। खूप सोप्या पद्धतीने मी ते तुम्हाला स्ट्रक्चर दिलं आहे। ज्यावेळी कर्मावर प्रत्यक्ष कृती शक्य नसेल त्यावेळी वाक्यामध्ये सर्वप्रथम कर्म घ्या। तर या वाक्यातला कर्म आहे द वर्ल्ड, सर्वांच्या लक्षात आला असेल द वर्ल्ड हे कर्म आहे। त्यानंतर शुड हेल्पिंग वर्ब आहे ते घ्यायचंय, द वर्ल्ड शुड। त्यानंतर बी हा शब्द घ्या। त्यानंतर वर्ब थ्री लव्हचं तिसरं रूप आहे लव्ड, यू द वर्ल्ड शुड बी लव्ड। आता कॉम्प्लिमेंट, परंतु या वाक्यामध्ये कॉम्प्लिमेंट म्हणजेच पूरक भाग आलेला नाही आणि म्हणून तो आपण घेणार नाही। द वर्ल्ड शुड बी लव्ड हे असेल तुमचं पॅसिव्ह व्हॉइसचं उदाहरण। पुढचं उदाहरण बघा, लव युअर पॅरेंट्स, अगदी अशाच प्रकारचं उदाहरण आहे ज्याच्यामध्ये ऑब्जेक्टने आपण सुरुवात करणार आहेत। युअर पॅरेंट्स हे ऑब्जेक्ट असेल, युअर पॅरेंट्स। पहा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आपल्याला हेल्पिंग वर्ब घ्यायचं आहे शुड, त्यानंतर बी हा शब्द घ्यायचा आहे, वर्ब थर्ड ॲक्शन, परत तेच क्रियापद असल्यामुळं आपलं जसंजसं वर्ब थ्री लव्ड या ठिकाणी घ्यायचं आहे, पूरक भाग आलेला नाही आहे। रिस्पेक्ट द वर्ल्ड हे उदाहरण जरा वेगळ्या पद्धतीचं आहे, म्हणजेच एक क्रियापद त्या ठिकाणी वेगळं आहे एवढंच। या ठिकाणी सुद्धा ऑब्जेक्ट तुम्हाला ओळखायचं आहे, ऑब्जेक्ट द वर्ल्ड आहे तो सुरुवात तिला घ्यायचा आहे, द वर्ल्ड। त्यानंतर सूत्राप्रमाणे बघा, ऑब्जेक्ट आपला घेऊन झालेला आहे, त्यानंतर शुड हा हेल्पिंग वर्ब घ्यायचा आहे तो इथं लिहायचा, त्यानंतर बी हा शब्द घ्या, त्यानंतर वर्ब थ्री, वर्ब थ्री रिस्पेक्टचं तसं रूप आहे रिस्पेक्टेड। आता त्यानंतर कॉम्प्लिमेंट याही वाक्यात आलेलं नाही आणि म्हणून इथं स्टॉप। म्हणजेच हे उदाहरण आहे ज्यामधून आपल्याला कळतं की कर्मावर प्रत्यक्ष कृती करणं शक्य नाहीये, त्यावेळी आपण उदाहरण असं करायचंय। सूत्र लक्षात ठेवा, सर्वांना उदाहरणं येऊन जातील। तर चेंज वॉइस ऑफ इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मधले काही छोटे टॉपिक आपण शेवटी पाहिले, त्या अगोदर चेंज वॉइस ऑफ इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर रूल्स अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दिलेले आहेत। सो फ्रेंड्स, आय होप यू विल अंडरस्टँड दिस टॉपिक रिअली व्हेरी वेल। वी विल मीट इन द नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर। प्लीज सब्सक्राइब आवर यूट्यूब चॅनल अँड प्रेस द बेल आयकॉन बटन सो यू कॅन गेट लॅटेस्ट अपडेटेड व्हिडिओज। फ्रेंड्स कीप वॉचिंग, थँक्यू।